रायगढ़ जिल्ह्यातील सुधागढ़ तालुक्यातील मौजे कांसळ गावच्या हद्दीतील गट नंबर 78 आणि 80 चा सातबारा असलेली जमीन साधारणपणे 30 वर्षापूर्वी विक्रीला काढण्यात आली होती। यावेळी सदर जमिनीवर कारखाना उभा राहील आणि जमीन मालक असलेल्या कल्पना पांडुरंग तेलंगे यांच्या कुटुंबातील मुलांना नोकरी देण्यात येईल असे लेखी आश्वासन कल्पेश खोकाने यांच्याकडून देण्यात आले होते। आपल्याला आपली जमीन पुन्हा मिळावी अशी मागणी तेलंगे दाम्पत्याने केली, तसेच न्यायासाठी शेतकरी तेलंगे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत। सदर प्रकरणी कुळ अख्तियारी असलेल्या व्यक्तीने देखील आमची फसवणूक केली असल्याचा आरोप पांडुरंग तेलंगे आणि कल्पना तेलंगे या शेतकऱ्याने केला असून उच्च न्यायालय मुंबई येथे दावा दाखल केलाय। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू असा इशारा तेलंगे दाम्पत्याने दिलाय। माझं नाव पांडुरंग लिंबाजी तेलंगे, गाव वराड, तालुका सुधागड, जिल्हा रायगड। आम्ही कल्पेश होकानेला आम्ही कांसळ हद्दीमधली सर्वे नंबर 78-80 जमीन कंपनीसाठी विकलेली होती 25 वर्षापूर्वी, आणि तो आमची मुलं बाळ कामाला लावतो म्हणून आम्हाला लिहून दिलं। आणि आज 25 वर्षात जशीच्या तशी ही जागा पडून आहे आणि त्याचा आम्हाला काय वापर, त्याच्या मागे कितीतरी पाठपुरा आम्ही केला तरी तो काय आम्हाला दाद लागून देत नाही। त्याकरता आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन त्याचा पाठपुरा करून न्याय मिळण्यासाठी आम्ही कोर्टात दावा दाखल केलेला आहे। काय अपेक्षा आहे आपली? आम्हाला आमचा न्याय मिळावा ही आमची अपेक्षा, आणि आमची जमीन आम्हाला परत मिळावा। माझे नाव कल्पना पांडुरंग तेलंगे, मुक्काम वराड, पोस्ट जांभूळपाडा, तालुका सुधागड, जिल्हा रायगड। माझे वडिलोबांची शेत जमीन काय 78-80 सर्वे नंबर कांसळ हद्दीमध्ये असून ती जमीन आम्ही विकलेली आहे। तरी सुद्धा आम्हाला विकतेवेळी आमच्या जोडणा जे काय आम्हाला सांगितलं होतं ते त्यांनी पूर्तता केलेली नाहीये। तिथे कंपनी बांधूनशी तुमची माणसं कामाला लावू असा आम्हाला शब्द दिला होता, त्या शब्दाचा मात्र त्यांनी पालन केलेला नाहीये। आमची फसवणूक केलेली आहे तरी सुद्धा आम्हाला ह्या गोष्टीचा न्याय मिळावा